तर राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी असल्याचं शरद पवारांनी ट्विट करत म्हटलेलं आहे. राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंताजनक आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईमध्ये माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेला गोळीबार हा खेदजनक असल्याचं शरद पवारांनी ट्विट करून म्हटलंय. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेनं राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठीही धोक्याची घंटा ठरू शकते असं शरद पवारांनी ट्विट केलंय. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज असल्याचं शरद पवारांनी ट्विट केलेलं आहे. त्यांनी सत्ताधाऱ्यांकडे थेट राजीनामा मागितलेला आहे. शरद पवारांनी हे ट्विट केलेलं आहे आणि शरद पवार आपल्या ट्विटमध्ये बाबा सिद्दीकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो असंही पुढे म्हणतायत. शरद पवारांनी आपलं ट्विट करून यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं ट्विट केलेलं आहे आणि या ट्विटमध्ये त्यांनी थेट सत्ताधाऱ्यांचा राजीनामा मागितलेला आहे. कायदा सुव्यवस्था ही अतिशय ढासाळल्याचं यावेळेस त्यांनी म्हटलंय. कार्यकर्ते जे आहेत ते देखील संतप्त आहेत, भावनिक झालेले आहेत. हे दृश्य आपण बघतोय यावेळेस लीलावती रुग्णालयाच्या बाहेर बाबा सिद्दीकी यांच्या सगळ्या मतदारसंघातले जे कार्यकर्ते जे आहेत बाबा सिद्दीकींना मानणारा एक मोठा वर्ग होता. हे सगळे लोक सध्या लीलावती रुग्णालयाच्या बाहेर जमलेले आहेत. संजय दत्त देखील इथं आला होता. देवेंद्र फडणवीस देखील सध्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सध्या लीलावती रुग्णालयात आहेत. अनेक बॉलिवूडमधल्या सिने तारकांसोबत बाबा सिद्दीकी यांचा अतिशय घरचा आणि जवळचा संबंध राहिलेला आहे. फेब्रुवारीमध्येच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये बाबा सिद्दीकींनी प्रवेश केला. 3 वेळा त्यांनी वांद्रे पूर्वमधून आमदार म्हणून ते निवडून आले होते. विद्यार्थी नेते म्हणून राजकारणात त्यांनी प्रवेश केला. नगरसेवकापासून त्यांचं मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी आपलं राजकीय कारकीर्द सुरू केली. जे 3 वेळा आमदार आणि राज्यमंत्रीपदाची देखील त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. मुंबई म्हाडाची देखील जबाबदारी त्यांनी सांभाळली होती आणि फेब्रुवारीमध्येच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये बाबा सिद्दीकी यांनी प्रवेश केला होता. काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे बाबा सिद्दीकी आज गोळ्या झाडून बाबा सिद्दीकींची हत्या करण्यात आलेली आहे. SRA प्रकल्पाचा वाद होता अशी देखील प्राथमिक माहिती सुरुवातीला समोर आली आणि आता पोलिसांनी एका मोठ्या गँगस्टरच्या या सगळ्या हल्ल्यामध्ये सहभाग असल्याचं देखील संशय पोलिसांना आहे आणि त्या दृष्टीनं तपास सुरू झालेला आहे पोलिसांकडून. पोलिसांनी बिष्णोई गँगच्या अँगलनं तपास सुरू केलेला आहे. सलमान खानच्या अतिशय जवळचे म्हणून बाबा सिद्दीकी यांना ओळखलं जायचं. बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला बॉलिवूडमधले अनेक स्टार जे आहेत ते सहभागी होत होते आणि आता आपण बघतोय की बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झालेला आहे. कार्यकर्ते संतप्त झालेले आहेत, आक्रमक झालेले आहेत. वांद्र्यामध्ये आपण ही दृश्य बघतोय. यावेळेस बाबा सिद्दीकींना मांडणारा मोठा वर्ग वांद्र्यात आहे आणि आज बाबा सिद्दीकींची हत्या केल्यानंतर या ठिकाणी हा सगळे जे लोक जे आहेत ते संतप्त झालेत. हे 3 लोक आहेत ज्यांनी बाबा सिद्दीकींवर गोळ्या चालवला. त्यांचा हा फोटो देखील समोर आलेला आहे. यापैकी 2 पोलिसांच्या ताब्यात आहे तर 1 फरार असल्याची माहिती समोर आली आहे. 2 ते 3 राऊंड गोळीबार बाबा सिद्दीकींवर करण्यात आला. छातीला